नंदुरबार तालुक्यातील पाटोंदा ग्रामपंचायतीमध्ये भाजप पुरस्कृत पॅनलने विजय मिळवला असून 11 पैकी 10 सदस्य निवडून आले आहे। लोकनियुक्त सरपंच म्हणून अरुणाबाई सुभाष नाईक यांची निवड झाली आहे। विजय उमेदवारांच्या पंचायत समितीचे सभापती प्रकाश गावित, भाजपचे नेते सागर तांबोळी यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला। तर नंदुरबार तालुक्यातील टोकर तलाव ग्रामपंचायतीमध्ये शिंदे गट पुरस्कृत ग्रामपंचायत महाविकास पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले असून लोकनियुक्त सरपंच म्हणून जयमाला महिपाल गावित या विजयी झाले आहेत। ग्रामपंचायत सदस्यमध्ये 9 पैकी 9 सदस्य निवडून आले आहेत। जयमाला गावित यांची लोकनियुक्त सरपंच म्हणून निवड झाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी गुलाल व फुलांची उधळण करत जल्लोष साजरा केला। यावेळी माजी आमदार व शिंदे गटाचे प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार केला। मी सरपंच निवडून आलेलं आहे, गावाचं विकास काम पूर्ण करेल हे असं सांगतो।